विद्यापीठ विधेयक का विरोध करते हुए रविवार को भारतीय जनता युवा मोर्चा की ओर से मुख्यमंत्री को पोस्टकार्ड भेजे गए। इस अवसर पर बात करते हुए भाजपा युवा मोर्चा की शिवानी दानी ने कहा कि यह काला विधेयक है। उन्होंने महाविकास अघाड़ी पर आरोप लगाते हुए कहा कि विद्यापीठ जैसी पवित्र जगह राजनीति को न लाए। उन्होंने इस वक्त चेतावनी देते हुए कहा कि अगर जल्द से जल्द इस मामले में कार्रवाई नहीं की गई तो उनकी ओर से अपने तरीके से विरोध प्रदर्शन किया जाएगा। आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरद्वारे पश्चिम मंडळामध्ये आम्ही इथे पोस्टकार्ड टाकलेले आहेत। आम्ही ते पोस्टकार्ड पाठवलेले आहेत उद्धव ठाकरे यांना। युनिव्हर्सिटीचं जे विधेयक त्यांनी पारित केलं, जे की काळं विधेयक आहे, जे त्यांनी गैरव्यवहार करून पारित केलं, सगळ्यांना अंधारात ठेवून पारित केलं, त्याच्या विरोधात आम्ही इथे पोस्टकार्ड पाठवून आपला विरोध दर्ज केलेला आहे। राजकारण हे विद्यापीठांमध्ये होता कामा नये। पवित्र विद्यापीठांना राजकारणाचं केंद्र करण्याचं पाप हे महाविकास आघाडी करू पाहत आहे, जे भारतीय जनता युवा मोर्चा कदापि होऊ देणार नाही। आज विरोधाची सुरुवात आम्ही 2000 पोस्टकार्ड्स टाकून इथे केलेली आहे। पूर्ण नागपूर शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ही चळवळ सुरू झालेली आहे। ही फक्त सुरुवात आहे। जर का यांनी हे ऐकलं नाही, त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत उत्तर द्यायला युवा मोर्चा।